श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. यंदा श्रावण मास 5 ऑगस्ट रोजी म्हणजेच श्रावण शुक्ल प्रतिपदेपासून सुरू होत आहे, तर 3 सप्टेंबर 2024 म्हणजे श्रावण अमावास्या तिथीने श्रावण मास समाप्त होणार आहे. यंदा श्रावण महिन्यात शिव उपासनेसाठी 5 सोमवार मिळणार आहेत. यंदाचा श्रावण महिना खूप खास आहे, कारण श्रावण मासारंभ सोमवारपासून होत आहे. सोमवार हा देवांचे देव महादेव यांना समर्पित आहे. त्यात हा महिना धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे, कारण या महिन्यात विनायक चतुर्थी, नागपंचमी, शीतला सप्तमी, दुर्गाष्टमी, पुत्रदा एकादशी, नारळी पौर्णिमा, संकष्टी चतुर्थी, कालाष्टमी, अजा एकादशी, शनी प्रदोष व्रत, मासिक शिवरात्री असे महत्त्वाचे सण उत्सव येत आहेत. या सर्व व्रत उत्सवामुळे श्रावण महिन्याचे महत्त्व वाढले आहे. मान्यतानुसार श्रावणात महादेव आणि माता पार्वती पृथ्वीवर वास करतात. या काळात शिवपार्वतीची विधिवत पूजा केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. याच महिन्यात समुद्र मंथन झाले आणि भगवान महादेवाने हलाहल विषप्राशन केले. हलाहल विषप्राशन केल्यामुळे उदयास आलेली आग शांत करण्यासाठी भक्त श्रावण महिन्यात महादेवांना जल अर्पण करतात. वर्षभर महादेवाची पूजा केल्याने जे फळ मिळते ते फक्त श्रावण महिन्यात पूजा केल्याने मिळते. तसेच या दिवशी जप, तपश्चर्या आणि ध्यान करणे चांगले मानले जाते. सोमवार हा चंद्रग्रहाचा दिवस आहे आणि चंद्राचा नियंत्रक भगवान महादेव आहे. या दिवशी पूजा केल्याने केवळ चंद्राचाच आशीर्वाद नाही तर महादेवांचा आशीर्वादसुद्धा आपल्याला प्राप्त होतो. सोमवारी महादेवांची पूजा विशेषतः वैवाहिक जीवनासाठी केली जाते. जर कुंडलीत विवाहाची शक्यता नसेल किंवा लग्न होण्यास अडचणी येत असतील तर श्रावणातल्या सोमवारी महादेवांची पूजा करावी. कुंडलीतील दोष किंवा आरोग्य संबंधित काही समस्या असतील तरीसुद्धा तुम्हाला आवर्जून श्रावणातल्या सोमवारी महादेवांची पूजाही करायची आहे. या दिवशी आपल्याला पूजा तर करायची आहे, सेवा तर करायची आहे, पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत. आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची. ही वस्तू ठेवल्यामुळे साक्षात महादेव आपल्यावर प्रसन्न होणार आहेत आणि त्यांच्या कृपेने कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तीसुद्धा आपली फक्त 24 तासामध्ये पूर्ण होणार. आपल्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून 7:30 जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते. आणि त्या वेळेमध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला 6 वाजल्यापासून 7:30 वाजेपर्यंत नाही शक्य झालं तर तुम्ही रात्री 9 वाजेपर्यंतसुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकतात. कारण प्रदोष काळ हा महादेवांना अतिशय प्रिय आहे आणि प्रदोष काळामध्ये सुद्धा जर आपण हा उपाय केला तर त्यामुळे आपल्यावर महादेव हे प्रसन्न होणार आहेत. आता प्रदोष काळ म्हणजे काय, तर सूर्य मावळ्याच्या 45 मिनटं अगोदर आणि 45 मिनटानंतरची जी वेळ असते त्याला प्रदोष काळ असं म्हटलं जातं. तर तुम्ही त्यावेळेमध्ये सुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकता. आता हा उपाय आपल्याला का करायचा, तर हा उपाय आपल्याला महादेवांना प्रसन्न करून घेण्याकरता करायचा. आपल्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित झाली पाहिजे आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये झालं पाहिजे. धन प्राप्ती करता आपल्या सर्व कुटुंबातल्या सदस्यांची भरभरून प्रगती होण्याकरता आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. आता संध्याकाळी आपल्याला हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा. त्याचबरोबर आपल्याला देवघरामध्ये धूपदीप, अगरबत्ती दाखवून आपल्या देवांची पूजाही करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. ह्या उपायाकरता आपल्याला एक दिवा लागणार. दिवा तुम्ही कोणत्याही धातूचा घेतला तरीही चालणार आहे. अगदी तुम्ही देवपूजेमध्ये वापरतो त्यातला दिवा घेतला तरीही चालणार आहे.
आता ह्या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वात ही टाकायची आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून ह्यामध्ये शुद्ध गाईचं तूप टाका. पण आता खायलाच तूप नाही आहे, मग दिव्यामध्ये कसं टाकायचं? तर मग तुम्ही जे पण दिव्यामध्ये तेल वापरतात पूजेकरता ते टाकाने त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळदही टाकायची आहे. अशा रीतीने आपल्याला हा दिवा तयार करायचा आणि हा दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे. त्यानंतर एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर आपल्याला हळदीने स्वास्तिक काढायचं, कुंकवाने नाही, हळदीने आपल्याला स्वास्तिक काढायचं आणि त्या स्वास्तिकवर आपल्याला मुठभर तांदूळ हे ठेवायचे आहेत. त्यानंतर जो प्रज्वलित केलेला दिवा आहे तो आपल्याला त्या तांदळावर ठेवायचा आहे. आता जर तुम्ही घरच्या घरी आज श्रावणातल्या सोमवारची पूजा मांडली असेल तर हा दिवा आपल्याला तिथे ठेवायचा आहे. आता तुम्ही घरी पूजा नाही केली असेल, मंदिरामध्ये जाऊन पूजा केली असेल, तर आपल्याला देवघरामध्ये हा दुसरा दिवा, पहिला दिवा तर आपण प्रज्वलित केलेलाच आहे, तर हा तांदळामध्ये जो ठेवलेला दिवा आहे तो दुसरा दिवासुद्धा आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे. त्यानंतर दिव्याला आपल्याला हळद कुंकू अक्षदार्पण करून घ्यायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला त्या दिव्यामध्ये एक लवंग आणि एक हिरवी वेलची टाकायची आहे. लवंग आणि हिरवी वेलची माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि जेव्हा पण आपण लवंग आणि वेलचीपासून काही उपाय करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते, आपल्या घराकडे ती आकर्षित होते. लक्ष्मी प्राप्तीकरता अतिशय प्रभावी ह्या दोन्ही वस्तू मानल्या जातात. आज आहे श्रावणातला पहिला सोमवार आणि शिवामूठ आहे तांदूळ. आणि तांदूळ जेव्हा आपण महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दारिद्र्य आहे, कर्ज आहे, ते दूर होण्यामध्ये मदत मिळते. त्याचबरोबर आपल्या सर्व मनोकामनासुद्धा पूर्ण होतात. आणि असाच तांदळाचा आसन दिलेला आपण दिवा जर आपल्या घरामध्ये प्रज्वलित केला तर त्यामुळे आपल्यावर महादेव हे प्रसन्न होतात. त्यानंतर आपल्याला हात जोडून महादेवांना मनोभावे प्रार्थना करायची, आपल्या मनातली जी पण इच्छा असेल ती आपल्याला बोलायची आणि ती इच्छा पूर्ण करण्याकरता आपल्याला प्रार्थनाही करायची आहे. त्याचबरोबर तिथेच बसून आपल्याला 21 वेळा श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम, किंवा पुरुष असतील तर ओम नमः शिवाय आणि स्त्रिया असतील तर नमः शिवाय या मंत्राचा जो आहे तो जप करायचा आहे. आता हा जो दिवा आपण प्रज्वलित केला आहे त्यामध्ये तुम्हाला तेल किंवा तूप एवढं टाकायचं आहे की जेणेकरून हा दिवा रात्री 12 वाजेपर्यंत तरी प्रज्वलित राहायला पाहिजे. आता दुसऱ्या दिवशी हा दिव्याखालचे जे तांदूळ आहेत ते आपल्याला एका झाडाखाली नेऊन टाकायचे, जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी ते तांदूळ खातील. हे सुद्धा आपल्याकडनं एक प्रकारचं दानच असतं. हे दान केल्यामुळे आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष तर नष्ट होतच होतो. त्याचबरोबर महादेवांच्या कृपेने आपल्या प्रत्येक मनोकामनासुद्धा पूर्ण होतात. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.